नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. अर्थात आज आपण जाणून घेणार आहोत चाकणच्या परिस्थितीबद्दल. 2 दिवसापासून तिथे होणाऱ्या आंदोलनामुळे चाकण अक्षरशः धगधगतंय. मराठा आंदोलनाचा काल चाकणमध्ये आगडोंब उसळल्याचं आपण बघितलं. त्यात शेकडो गाड्यांचा कोळसा झाला. पण हा हिंसाचार करून चाकण नेमकं कुणी आणि कशासाठी पेटवलं हा प्रश्न आता निर्माण झालाय. चाकण कुणी पेटवलं? चाकणच्या हिंसाचारामागे कोण आहे? हिंसाचार पूर्वनियोजित होता का? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या भडक्यानं सोमवारी औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जाणारं चाकण पेटलं. त्या उसळलेल्या आगडोंबानंतर हे सगळे प्रश्न निर्माण झालेत. चाकणच्या मुख्य चौकात शांततेत सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाला अचानक हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी शेकडो वाहनांची प्रचंड तोडफोड केली. तब्बल 30 बस जाळण्यात आल्या. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. पण चाकण पेटवणारे बाहेरचे होते असा पोलिसांना संशय. पोलिसांनी तब्बल 4 ते 5 हजार जणांवर गुन्हे दाखल केलेत. पण प्रश्न हा आहे की हा सगळा हिंसाचार उत्स्फूर्त होता की पूर्वनियोजित? जर तो पूर्वनियोजित असेल तर पोलिसांना त्याची पूर्वकल्पना नव्हती का? मी दुपारी आंदोलनाच्या ठिकाणी स्वतः गेलेलो होतो आणि लोकल लोकांशीही चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही बाहेरची मंडळी सुद्धा या आंदोलनात घुसण्याची शक्यता आहे. या हिंसाचारात प्रामुख्यानं एसटी बस आणि पोलिसांना लक्ष करण्यात आलं. चाकणमधील पुणे नाशिक महामार्गावर तब्बल 30 बस, ट्रक, पोलिसांची खासगी आणि सरकारी वाहनं जाळण्यात आली. सर्वसामान्यांच्या वाहनांनाही आगी लावण्यात आल्या. तर पोलीस नाईक अजय भापकर यांच्यावर आंदोलकांनी जीवघेणा हल्ला केला. त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. आंदोलनाच्या दरम्यान जमावाकडून पोलिसांना सातत्यानं टार्गेट केलं जात आहे. अशा हल्लेखोरांवर कुणाचा वरद हस्त आहे? त्यांचं नेमकं वैर तरी कुणाशी आहे? माझी अजूनही विनंती आहे, अगदी नम्रपणे विनंती आहे की शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन व्हावं. चाकण का आणि कुणी पेटवलं हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी व्हायरल व्हिडिओ फोटो जमवायला सुरुवात केली आहे. त्या आधारेच कारवाई होणार आहे. शिवाय माहिती देणाऱ्याचं नावही गुप्त ठेवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पण खरंच कोणी पुढे येतंय का? निव्वळ सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं पेटवलं गेलं का? सोमवारच्या आंदोलनामुळे पुणे नाशिक बस सेवा अजूनही बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. नाशिक रूट आमचा पूर्णपणे आम्ही बंद ठेवलेला आहे. अजून आम्हाला काहीच पुढची परिस्थिती क्लिअर नाही झालेली, त्यामुळे आम्ही तुर्तास ऑपरेशन स्टॉप केलेलं आहे नाशिक. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका ही शिवाजी महाराजांची शिकवण. मात्र शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देत सुरू असलेल्या आंदोलनात सार्वजनिक संपत्ती फुकली जातीय. सर्वसामान्यांच्या मालमत्तेची जाळपोळ तोडफोड केली जातीय. त्यामुळे आंदोलकांनी आपल्या मागण्या मांडताना कुठल्याही प्रकारे रयतेच्या मालमत्तेचं नुकसान करू नये ही अपेक्षा. कारण हा महाराष्ट्र आपला आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आत्ता या क्षणाला जे अपडेट कळते त्यानुसार आता पुणे ते नाशिक ही बंद असणारी बस सेवा जी आहे ती आता काही वेळापूर्वी सुरू करण्यात आली आहे. पण चाकणमध्ये काल उफाळलेल्या हिंसाचारामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आंदोलनात खाजगी आणि सरकारी वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एक नजर टाकूयात किती हे नुकसान आहे. एसटी महामंडळाच्या 8 बसेस पेटवण्यात आल्या तर 7 बसेस फोडण्यात आल्या. पीएमपीएमएलच्या 11 बसेस जाळण्यात आल्या तर 5 बसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पोलिसांची 3-4 चाकी वाहनं पेटवण्यात आली आणि काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. अग्निशमन दलाची 1 गाडी पेटवण्यात आली. 60 पेक्षा अधिक खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मोठं नुकसान आहे. आणि औद्योगिक पट्ट्यात वाहतूक करणाऱ्या 7 गाड्यांची जाळपोळ आणि सुमारे 12 गाड्यांवरती या जमावाने दगडफेक केली. सामान्य नागरिकांच्या 30 पेक्षा अधिक मोबाईलची नासधूस झाली. रस्त्यावरील तब्बल 18 सीसीटीव्हींची तोडफोड करण्यात आली.
एवढं मोठं हे सगळं नुकसान झालेलं आहे. चाकणच्या हिंसाचारावर राज्यभरातल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी चिंता व्यक्त केली आहे. तोडफोड करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे समन्वयकांनी केली आहे. चाकणमधला जो विध्वंस आहे तो म्हणजे मोर्चाच्या बदनामीचं षडयंत्र असल्याचा आरोप केला जातो आहे. मूळ जे चाकणचे मोर्चेकरी होते आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे मोर्चा संपून ते लोक परत गेलेले होते, त्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग नाही. जे लोक घुसवलेले असतील आणि ज्यांनी दंगल घडवण्याच्या हेतूने त्या ठिकाणी आले असेल त्यांच्यावर सरकार कारवाई करेलच, त्याच्याबद्दल म्हणणं नाही आमचं. पण त्याचबरोबर ठिकठिकाणी जे आत्ता राज्यात आंदोलनं चालू आहेत त्या आंदोलनामध्ये जे स्थानिक संयोजक आहेत किंवा त्या ठिकाणच्या लोक अनेक येतात, तर 5-10 हजाराचा मॉब जमतो आणि त्याच्यामध्ये कुणी 5-25 बाहेरच्या लोकांनी येऊन जर काही गडबड केली तर त्याचा अर्थ सगळे लोक दोषी आहेत असा अर्थ होत नाही. मग त्यामुळं काय होतं, ठिकठिकाणी पोलीस जे संयोजक आहेत आणि समोर दिसतात तीच माणसं घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहेत. ॲक्च्युअल खरं घटना घडणाऱ्यांवर कारवाई करायच्याऐवजी ज्यांचा घटनेशी संबंध नाही त्याच्यामुळे आता उद्रेक वाढत चालला आहे, त्याच्यामध्ये ते एक कारण महत्त्वाचं आहे. आमचा प्रश्न आहे की ह्या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये, त्यासाठी खरी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यामध्ये रोज कोण ना कोण आत्महत्या करते, त्या आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलू नये म्हणून क्रांती मोर्चाच्या वतीने हे आम्ही आवाहन करतो आहे की प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे क्रांती मोर्चा सगळे समाज प्रयत्न करत असताना युवकांनी नैराश्यपोटी काहीतरी असं वेगळं कृत्य करून घरामधल्या माणसांना पण दुःख होतं आणि समाजालाही दुःख होतं आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये अशी कळकळीची नम्र विनंती आपल्या माध्यमातून आम्ही युवकांना करतो आहे. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवण्यात. वैभव, जर तिथे हिंसाचार घडवणारे मूळ मोर्चेकरी नव्हते तर मग ते कोण होते? बरं, जर ते मूळ मोर्चेकरी आहेत असं एक वेळ गृहीत धरलं तर मग हा मोर्चा आणि जो काही हिंसाचार झाला तो उत्स्फूर्त म्हणायचा की पूर्वनियोजित म्हणायचा? असे अनेक प्रश्न, असंख्य प्रश्न समोर आहेत. याबद्दल पोलीस काय सांगतात? विशाल, जी माहिती आपल्याला मिळते त्याच्यानुसार या सगळ्या हिंसक आंदोलनाला जबाबदार जे आहेत ते घुसवण्यात आलेले लोक आहेत अशी पोलिसांची माहिती आहे. ज्या पद्धतीनं तपास केला जातोय पोलिसांकडून त्याच्यामध्ये येणारी माहिती जी आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एका राजकीय पुढाऱ्यांनी एका लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीनं काही लोक घुसवले असावेत अशी शक्यता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली आहे. त्याच्यासोबतच नाणेकरवाडीमधले काही स्थानिक गुंड जे आहेत त्यांनी सुद्धा या तोडफोडीला आणि हिंसाचाराला हातभार लावल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर येते. या सगळ्यामध्ये ठोस पुरावे मिळाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी भूमिका पोलिसांनी जरी घेतलेली असली तरी 3000 लोकांच्या विरोधामध्ये गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत. CCTV फुटेजेस जे आहेत, मोबाईल क्लिप्स आहेत, याच्या मदतीनं हा सगळा तपास जो आहे तो केला जाईल. टेक्निकल एव्हिडन्सेस जे आहेत ज्याच्यामध्ये मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स असतील ते यापूर्वीचे गेल्या आठवड्याभराचे तपासले जातील. याचं कारण ज्या पद्धतीनं काल गाड्या पेटवण्यात आलेल्या होत्या किंवा ज्या पद्धतीनं गाड्यांची तोडफोड सुरू होती, लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रकार होता, हा यापूर्वी झालेल्या आंदोलनांकडे पाहता असं होणं शक्य नाही असा ठाम विश्वास सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा आहे, नागरिकांचा सुद्धा आणि पोलिसांचा सुद्धा आहे. वैभव, धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे पोलीस आता या अज्ञात सगळ्या ज्यांनी हे सगळी जाळपोळ केली जी कोणी लोक होती त्यांचा शोध घेत आहेत, गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि तपास सुरू आहे. धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर News18 लोकमत स्पेशलच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. चाकण कुणी पेटवलं? मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या हिंसाचारामुळे चाकणमधील औद्योगिक शांतता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे. पाहूया याच संदर्भातला हा एक रिपोर्ट. चाकण महाराष्ट्राचं नव्हे तर देशातील वाहन उद्योगाचं अव्वल केंद्र बनण्याची क्षमता असलेली उद्योगनगरी हेच सिद्ध केलंय चाकणमधील बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गुंतवणुकीनं. लघु उद्योजक, गोदामे, हॉटेल, बांधकाम क्षेत्रातील प्रचंड गुंतवणुकीमुळे चाकणमध्ये रोजगाराच्या संधी वाढल्या. सुमारे 1.5 लाख जणांच्या हातांना चाकण MIDC मुळे रोजगार मिळाला. नजीकच्याच खेड तालुक्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर या भागाचं महत्व आणखीन वाढलं. परिणामी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला. मुळात चाकण पट्ट्यामध्ये
डी झोन MIDC असल्यामुळे मोठ्या प्रमाणातले उद्योग पिंपरी चिंचवडमधलेसुद्धा मोठे उद्योग हे चाकण परिसरात सरकलेले आहेत आणि राज्यातलेसुद्धा अनेक मोठे उद्योग चाकण परिसरात आलेले आहेत. या ठिकाणी राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानेकोपऱ्यातून आलेला कामगार वर्ग आहे. ज्यावेळेस असा दंगल सदृश प्रकार घडतो आणि मोठी दगडफेक होते, लोक जखमी होतात, त्यावेळेस पोलीससुद्धा हातबल झालेले असतात, त्यावेळेस लोक घाबरून अनेक कामगार कामावर येत नाहीत, ही औद्योगिक पट्ट्यातली परिस्थिती आहे. आज 2,00,000 कामगार चाकण पट्ट्यात काम करत असले तर आज सुमारे 60,000 ते 70,000 कामगार आज कामावर आलेले नाहीत, अशी परिस्थिती आहे. चाकणमध्ये फोक्स वॅगन, बजाज, महिंद्रा, हुंडाई, मर्सिडीज, सॅन हेवी इंडस्ट्रीज, ब्रिज स्टोन या कंपन्या. याशिवाय बड्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर 600 अधिक कंपन्या सध्या चाकणमध्ये कार्यरत आहेत. या बड्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फोक्स वॅगन सारख्या एकट्या जर्मन ऑटो कंपनीनं 2008 चाकणमध्ये तब्बल 3,600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याखालोखाल बजाज कंपनीनं 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. चाकणमधील गुंतवणुकीचा फायदा जर आपण बघितला तर 1,50,000 कुशल अकुशल हातांना रोजगार मिळाला, 20,000 अभियंते तिथे काम करतात, तर 1,000 नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतोय. आमचा मुख्य आक्षेप आहे तो पोलीस यंत्रणा ही निदान MIDC जी काही विभाग आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात एक चांगली चौकी व्हायला पाहिजे. आम्ही कित्येक वर्ष झाले प्रयत्नशील आहोत परंतु अजूनपर्यंत कसल्याही प्रकारची नाही दुसरी दखल घेतली गेली नाही सरकारकडून. दुसरी महत्त्वाची घटना की पेट्रोलिंग हे सारखं त्या परिसरात व्हायला पाहिजे. मात्र मागील 2 दिवसांपासून हिंसाचारानं धगधगणाऱ्या चाकणचं रूपच बदललंय. गेल्या काही वर्षात स्थानिक गुंडांचा वाढलेला त्रास आणि त्या पाठोपाठ आता असामाजिक तत्वांनी घडवलेल्या दंगलीमुळे चाकणमधील सामाजिक सुरक्षेबरोबरच औद्योगिक शांतता देखील धोक्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. त्यामुळे आंदोलन आपल्या मागण्यांसाठी करणं ते शांततेच्या मार्गाने होऊ शकतं, त्यासाठी हिंसाचार होता कामा नये. या हिंसाचारामुळे होत्याचं नव्हतं होतं, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत एक सजग नागरिक म्हणून आपण देखील शांतता राखण्याचं आणि शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. यानंतर इथेच थांबणार आहोत. जाता जाता